रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या अटीचे काटेकोर पालन करून सभासद ठेवीदार यांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत आणि व्याजदर कपात केल्याने पलूस सहकारी बँकेच्या व्यवसायात भरीव वाढ झाल्याची माहिती पलूस सहकारी बँकेचे अध्यक्ष वैभवराव पुदाले यांनी पलूस सहकारी बँकेच्या 53व्या वर्षी सर्वसाधारण सभेत बोलताना दिली. ते पुढे म्हणाले, ग्रामीण भागात आता सहकारी बँकांना व्यवसाय करताना राष्ट्रीयकृत बँकांशी स्पर्धा करावी लागते, तरी पलूस सहकारी बँकेने अत्याधुनिक सुविधा ठेवीदार कर्जदार यांना दिलेल्या बँकेच्या व्यवसायात भरीव वाढ झाली असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, गेल्या आर्थिक वर्षात बँकेला आवश्यक असणाऱ्या सर्व तरतुदी झाल्याने सभासदांना यावर्षी 1% जादा लाभांश देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बँकेच्या शिरोली व कवठे महांकाळ येथे 2 नवीन शाखा सुरू करण्याची परवानगी रिझर्व्ह बँकेकडे मागितली असून त्यास लवकरच परवानगी मिळेल. पलूस सहकारी बँकेने सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करून बँकेची वीज बिलाची लाखो रुपयांची बचत केली आहे व जिल्ह्यात पहिला बहुमान मिळवला आहे. लवकरच मोबाईल बँकिंग सुविधा सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संचालक मंडळ व कर्मचारी यांनी कर्ज असो वा ठेवी याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवल्याने त्यांचा दर महिन्याचा आढावा घेतल्याने बँकेच्या व्यवसायात व लोकप्रियतेत वाढ होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी बँकेचे कुटुंब प्रमुख वसंतराव पुदाले म्हणाले, बँकेचे सर्व संचालक मंडळ रोज आपला ठराविक वेळ बँकेसाठी देत व कर्मचारीही सभासद ठेवीदार यांच्याशी आपुलकीची सेवा देतात, यामुळे बँकेच्या प्रगतीचा आलेख चढता आहे. परंतु भविष्यात आपण करत असलेल्या कामाची जाहिरात झाली तर व्यवसाय वाढेल असे मत पुदाले यांनी व्यक्त केले. यावेळी सुरुवातीस स्वागत प्रास्ताविक बँकेचे उपाध्यक्ष श्यामराव डाके यांनी केले व गत आर्थिक वर्षाच्या तुलनेत या वर्षीच्या प्रगतीचा आढावा त्यांनी घेतला. नोटीस वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी ईश्वर सिसाळ यांनी केले. आडीत मेमोंचे वाचन उपव्यवस्थापक चंद्रकांत गोंदिल यांनी केले. अहवाल वाचन उपव्यवस्थापक अण्णासो सगरे यांनी केले. ठरावाचे वाचन उपव्यवस्थापक घारे यांनी केले. तर नफा तोटा पत्रक वाचन उपव्यवस्थापक प्रकाश डाके यांनी केले. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ए डी पाटील, वसंतदादा साखर कारखान्याचे संचालक गणपतराव सावंत, पलूसचे नगराध्यक्ष राजाराम सदामते, गटनेते सुहास पुदाले, नगरसेवक विक्रम पाटील, विशाल दळवी, बँकेचे माजी अध्यक्ष अरुण सावंत, मानसिंग पाटील, श्रीकांत लाड, सांडगेवाडीचे माजी सरपंच शरद सांडगे यांच्यासह बँकेचे आजी माजी संचालक सभापती उपस्थित होते. आभार संचालक गणपतराव पुदाले यांनी मानले. हे जर तुम्ही वाचले तर 2012-2018 आणि जास्त विचार केला तर 2017-2018 तर ज्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार सहकार्याच्या नियमानुसार ज्या ठिकाणी वाढ व्हायला पाहिजे, उदाहरणार्थ सीआरए अशा बऱ्याच गोष्टी ज्या ठिकाणी वाढ व्हायला पाहिजे त्यामध्ये वाढ झाली आणि ज्यामध्ये भर व्हायला पाहिजे, उदाहरणार्थ एनपीए एनपीए यांना सगळं आपण गेलेलं आहे आणि त्यापेक्षा एनपीए नेट एनपीए आपण तरतूद करून कमी करू शकतो, पण ढोबळ एनपीए जो आहे क्रॉस एनपीए जो आहे तो ऍक्च्युली तुमचा खरा एनपीए राहतो, तोही आपण घ्यायची फायनान्शियल करण्यासाठी दर वर्षी आपण कमी कमी करून झिरोच्या दिशेने घ्यावं. त्याचबरोबर ज्या वाढत्या कॉम्पिटिशनमुळं किंवा कॉम्पिटिशनमुळं आपणाला त्याचा वाढता खर्च आहे आणि साधारण आपल्या बँकेचा विचार केला किंवा नवीन नवीन तंत्रज्ञान जे आहे ते ऍक्सेप्ट करण्यासाठी किंवा कस्टमरला संदीप नाजरेसह मी स्नेहल वाकचौरे बीजीपी टीव्ही मराठी पलूस.